याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा शिस्तबद्ध आलेख शाळेनं कायम ठेवलाय. 10वीचा 100% निकाल, ISO मानांकन यासह डिजिटल यंत्रणा, ई लर्निंग, ई लायब्ररी यातही शाळेनं स्वतःचं वेगळेपण जपलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान, परंपरांचा वारसा, नवे प्रयोग, सामाजिक जबाबदारी या साऱ्यांचा मेळ घालून एक आदर्श शाळा म्हणून जाऊच्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील मुलींच्या शासकीय निवासी शाळेनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्थात त्यामुळंच देशभरातील अव्वल शाळांमध्ये स्थान पटकावलं. राष्ट्रपिता महात्मा गांधीनं हा स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशाला आणि जगाला दिला. मला महाराष्ट्राचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून या दोन्ही शाळांनी यामध्ये स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून महाराष्ट्राला सन्मान मिळवून दिला. त्या दोन्ही शाळा या सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळा आहेत. दोन्ही शाळा लातूर जिल्ह्यातील आहेत. एका जिल्ह्यातील दोन्ही शाळांनी याच्यामध्ये जी बाजी मारली, खरं म्हणजे निलंगा तालुक्यातील जऊ या शाळेनं आणि रेणापूर तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या बावची या शाळेनं स्वच्छ व सुंदर परिसर असा पुरस्कार प्राप्त केला आणि महाराष्ट्राला जो सन्मान मिळवून दिला त्याबद्दल या दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेतील विद्यार्थी, या शाळेला स्वच्छ करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले ते सर्व कर्मचारी, मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. मला आनंद होते की यावर्षी सर्व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या आणि मुलांच्या निवासी शाळांना ISO प्राप्त झाल्या. महाराष्ट्रातील 54 शाळांना हा सन्मान मिळाला. त्याचबरोबर संपूर्ण परिसर असाच सुंदर व्हावा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांचा संदेश संपूर्ण समाजात जावा अशीच इच्छा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. महात्मा गांधी यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावे, नव्या पिढीनं ते आत्मसात करावे या उद्देशानं देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता ही सेवा हे अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबवलं. क्या हम तय करें कि 2019 जब महात्मा गांधी की 150वीं जयंती बनाएंगे, हमारा गांव, हमारा शहर, हमारा गली, हमारा मोहल्ला, हमारी स्कूल, हमारे मंदिर, हमारी अस्पताल, सभी क्षेत्र गंदगी का नामो निशान नहीं रहने देंगे. या अभियानाच्या अंतर्गत मान्यवर परीक्षकांनी शाळेचं निरीक्षण केलं आणि त्यात आदर्श असं चित्र बघायला मिळालं.